पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉनव्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती। आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर। संपर्क 8668733828। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे। बालेकिल्ला असलेल्या सातारमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात 5 विधानसभा मतदारसंघात विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन केले आहे। हे मेळावे येत्या सोमवारपासून तारीख 5 दोन दिवस पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि माणखटाव दहिवडी मतदारसंघात होणार आहेत। या मेळाव्यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज जिल्ह्यात घुमणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील येत्या सोमवारी तारीख 5 व 6 फेब्रुवारीला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील 4 विधानसभा मतदारसंघात व माढा लोकसभा मतदारसंघातील 1 विधानसभा मतदारसंघात विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन केले आहे। सोमवारी पाटण मतदारसंघातील विजय निश्चय मेळावा सकाळी 11 वाजता पाटण येथे होणार आहे। तसेच कराड उत्तर व दक्षिणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा दुपारी 2 वाजता अरण्यमंगल कार्यालय उंब्रज येथे होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कोरेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा गीताई मंगल कार्यालय मार्केट यार्ड कोरेगाव येथे होणार आहे। जयंत पाटील यांचा मुक्काम सातारा येथे असून दुसऱ्या दिवशी मंगळवार तारीख 6 सकाळी 10 वाजता माणखटा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दहिवडी येथे होणार आहे। यानंतर जयंत पाटील हे माळशिरसकडे जाणार आहेत। या मेळाव्यांना जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते विजय निश्चय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत।